तर मित्रांनो, तुम्हाला थंबनेल बघून समजलं असेल आपण कुठे चाललोय आणि कोणता प्रवास सुरू करणार आहे. आणि आपली आता सिरीज येणार आहे कोकणातली मित्रांनो. तर मी आणि माझी बायको चाललोय बहिणीच्या लग्नाला, म्हणजेच प्रणितच्या बहिणीच्या लग्नाला चाललोय. खूप मजा येणार आहे, धमाल होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. लाल परीचा प्रवास असणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, मैत्रिणी, तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सरसं स्वागत आहे. तर बॅकग्राऊंडला तुम्हाला आवाज असेल थोडाफार, कारण की बायको करते मेकअप, थोडीशी तयारी सुरू आहे. बघा पार्टी असे आहे का? हाय. तर खूप धावपळ होते, तर निघायचं आपल्याला. आपली एसटी आहे 9 ची, कुर्ला नेहरूनगरहून निघणार आहे. तर आता निघायचं आपल्याला. आणि खूप दिवसानंतर मित्रांनो ग्रुपचा प्रवास असणार आहे. तर खूप मजा करूया, मस्ती करूया आणि धमाल करूया. आणि लाल परीचा प्रवास तुम्ही आज बघा, एसटीचा प्रवास कसा होणार आहे. कोकणात चाललो मित्रांनो, कुर्ला नेहरूनगर ते गुहागर. आणि याच्या पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कोकणातले मस्त मस्त व्हिडिओ येणार आहेत. लग्न आहे, हळदी समारंभ आहे, खूप धमाल होणार आहे. आणि कोकणातली हळद आणि लग्न फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करणार आहे, त्यामुळे हा ब्लॉग पूर्ण मस्त होणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि याच्या पुढचे सुद्धा येणारे व्हिडिओ बघा. चला तर भेटूया नेहरूनगरला. तर मित्रांनो, तुम्हाला कुर्ला नेहरूनगरला पोहोचल्यानंतर मी डेपो दाखवणार होतो, ते शक्य झालं नाही आहे, कारण की लग्नासाठी चाललो होतो. खूप सामान होतं आमच्याकडे आणि थोडी धावपळसुद्धा होती, खूप लोक होतो, आम्ही 10 जण होतो. तर एसटीसुद्धा लागली होती तेवढ्यातच, त्यामुळे थोडा गोंधळ उडाला, त्यामुळे नेहरूनगर काही दाखवलं नाही आहे. आणि ही होती आमची बोरवली गुहागर, जादा गाडी होती मित्रांनो, त्यामुळे आली होती ही लाल परी. आणि नाहीतर सहसा आता कोकणात अशा वाईट जातात, तुम्ही बघितल्या बसी अशा वाईट बसी येत आहेत, पण आमची तुझी जादा गाडी होती. तर धाब्यावरसुद्धा एवढी गर्दी होती, व्हिडिओ काय काढू शकलो नाही आहे. आम्ही वेगवेगळं बसलो होतो, जेवलो थोडंफार. आणि आता हा कशेडी घाट तुम्ही बघताय, कशेडी घाटात काम चालू आहे आणि भोगदासुद्धा तयार झाला आहे. तुम्ही आता बघालच, जो भोगदा बघा, हा भोगदा आहे कशेडी घाटचा, खूप मस्त असं झालेलं आहे. त्यामुळे कोकणातला प्रवास हा सुखद झालेला आहे मित्रांनो. चला ते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, फायनली पोहोचलोय आपण गुहागर डेपोमध्ये. पाठी बघू शकता बस आता उतरलोय. तर आता वाजले 6 वाजलेत, काल रात्री निघालो होतो 9 वाजता कुर्ला नेहरूनगरवरून. तर रस्त्यामध्ये थोडी ट्राफिक लागली आहे. तर तुम्हाला एसटीचं पूर्ण माहिती सांगतो, तिकीट किती आहे. आणि महिलांना अर्धं तिकीट आहे, तर पुरुषांना 435 रुपये तिकीट आहे कुर्ल्यावरून गुहागर डेपोपर्यंत. आणि महिलांसाठी अर्धं तिकीट आहे, तर 217 रुपये आहे. तर खूप चांगला प्रवास होता, मस्त वाटलं. खूप दिवसानंतर लाल परीचा प्रवास होता मित्रांनो. आणि आमचा ग्रुप खूप मोठा होता, तर एन्जॉयसुद्धा केला. तर आता बघू शकता तुम्ही लाल परी, लाल परी, लाल परीच. तर खूप मस्त वाटतंय कोकणात येऊन. तर पुढच्या वेळी तुम्हाला बघायला भेटेलच. मी आता 7 दिवस इथेच आहे गुहागरमध्ये, प्रणितच्या गावी. तर खूप धमाल मस्ती करणार आहे आम्ही लोक. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय करा मित्रांनो. आता गाड्या येत आहेत, तर क्रॉस करून व्हिडिओ तर मित्रांनो व्हिडिओ इथे एंड करूया, कारण की खूप मोठा होईल व्हिडिओ आपला. तर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि सबस्क्राईब करून ठेवा, पुढचे व्हिडिओ लवकर येतील ते बघण्यासाठी तुम्हाला.